नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्या काल शुभेच्छा दिल्या, एकदम मनापासून धन्यवाद। असंच प्रेम असू द्या पूर्ण बॉक्सर फॅमिलीवर। तर आदित्य शेठ आत्ताच कामावरून मगाशी आलेले आहे, तर त्यांचा फोन चालू होता, साहेबांशी बोलत होते। साहेबांशी का? मित्राशी? मी तेच कळलं ना मित्र का साहेब। हा, कधी आवरायचे मग? जेवायचं नाही तुला? जेवायचे? कुठे गेले? जेवायला बसले असतील का? कधीचे? अरे लय चिकना दिसतोय तू पण। चिकना दिसतोय लगेच, हे असं जास्त तुझं। आता हात धुवायला तिकडे कुठे चालला? अवघड तुझं जे कडे लागत नाही बोला। टिडिंग 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 टिडिंग। हाय मम्मी, उमेद तू आली? त्या दिवशी तू नव्हती, साखरपुड्याला गेली होती। किती आठवण येत होती माहितीये मला? बर्थडेला आली ना मग साखर। नमस्कार तुमच्या सगळ्यांना। नमस्कार मम्मी, आवाज कुठे गेला तुझा आज? आवाज कुठेच नाही गेला। एवढं सायलेंट सायलेंट का बरं तू? काहीच राहील। झोप आली? कधी कधी सायलेंट, कधी वायलेंट होते, कधी सायलेंट होते, असंच असतं। हो अवघड मग, कधी सायलेंट कधी वायलेंट, काय बोलायचं काय माहिती मम्मी। चालत राहत, चाललंच पाहिजे ना असं, थोडं कधी शॅड राहायचं तर कधी। शॅड शॅड तुला नाही कळलं? तुला नाही कळलं? सायलेंट काय असं का बोल? सायलेंट नाही असं, शॅड राहायचं एकदम मस्त राहायचं। मम्मी तू आहे ना? आणि शॅड राहत नको जाऊ, मी आहे ना, तू काय बोल? मी आहे, काय करून दाखव तुला? काय केलं बाबा? ते वहिनीचं जाऊ दे भाऊ, ते वहिनीचं कधी पण ते हे कधी पण पाहिलं का असं? असंच असं त्यांचं, मग त्यांना काही बोलतच नाही। आणि तर तुला काय वाटतं? काय बोलणार मला बघू दे पहिले। काय आणि दाळ भात आहे, अजून अजून मेथीची भाजी आहे, चपाती आहे, एवढंच। अजून काय पाहिजे? बस मला नाही जेवायचं भाई, आता एवढं पाहिलं तर माझं डायट चालली ना, तर मी जेवण वगैरे नाही करत। तुला थोडी देणार आहे तेलकट तुलकट? नको देऊ बाई तेलकट तुलकट, तुला फक्त डाळीचं पाणी। ते पण ते पण कर, डाळीचं पाणी। हा का तुम्ही बे ना डाळीचं पाणी? अरे भाऊ काय झालं तुझं? सकाळ संध्याकाळ मोबाईलच मोबाईल, तुला काय पटत काय थोडं भविष्यात? तरी पेमेंट आलं। हा तू चेक करत होतो असं आहे का? माझ्या अकाउंटला पाठवलो काय? मी संदीप पॉक चौरे। अगं नाही, मी खर्च करायचो तुम्हाला म्हणून बोललो। हा आगे पैसे खर्च केले चालेल मी, आहे ना? काय बोलतो आज पटलं काय चालू म्हणजे काम धंदा काय चालू आहे तुझं? जरा आमचं काम धंदा आता चालू झालंय, आता रोज थकाथकी चालू आहे। तेच म्हटलं, सीजन चालू झालाय का थक्क आहे का असं म्हणायचं मला। काय त्याच्या पैसे नको फिरत जाव रे तू, इतका गुन्ही बाळ येतो असं वाटत नाही ना? लय गुन्हे आदित्य बर का आमचं? काय पातळच खायचंय नाही तर काय? काय भाजी खाल्लेली चांगलं राहत, रक्त सळसळ सळसळ पळत। मम्मी पाहिलं होतं एकदा रक्त पळत नाही पाहिलं सगळं पाहिलं। कोणी कोणी मारलं काय तुम्हाला? मग काय एवढं तोंड शांत? सॉरी तोंड शांत, तोंड सुकलं सुकलं कुठं? पाणी मारा पाणी मारा। तुला काय वाटतं भाऊ, बरोबर का नाही? हा तिकडे बाहेर जाऊन जेवायला बस ना। नाही भारी बोल, जब से तुमको देखा लगन 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 लग गई रे, लगन 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 लग गई रे। पुढे येतच नाही तर काय जाने की तमन्ना है, असं नाही ते तुमसे जिने की तमन्ना है। थांबणार थांब नाही, वाड्या खाय ना, खाय ना वाड्या थोड्याफार।
आळूची पानं कोणी दिली होती माहितीये का? मम्मीच्या मावशीने. हो तर मम्मीच्या मैत्रिणीने आळू, मम्मीच्या मैत्रिणीने आळूचे पानं दिले. मावशीने दिलं पनीर वाले, मावशीने दिले होते बरं का? तुमचं कसं नारळ लोक आहे. सांगा बनू शकते. आम्हाला येत नव्हतं म्हणून तर आम्ही त्यांना सांगितलं. पण त्यांनी पनीर पण लय भारी बनवले होते, असे एकदम नरम नरम लागायचे माहिती. या सगळ्यांनी दहा भात आळूची वडी खायला. हो मस्त जेवायला. हो काय तेव्हा असं पडलं माझ्या आम्हाला संग एक काम करतो ना माझ्या बरोबर, तो आणतो भाजी, ती भाजी मी त्यांना बोललो मी तुम्ही भाजी बनवा. यांचा आंध जनला नाही तिने भाजी आले यांना पण येते ना. नाही भारी बनवत असेल नाही का तू थोडी नाही त्यांचा विषय काय ते हॉटेलमध्ये काम केलेले ना म्हणून त्यांना सवय झालेली त्यांच्या हातांची हॉटेल सारखी. त्यांना म्हणलं तुम्ही सोयाबीन चिल्ली बनवते कॅन्टीन मध्ये. आमच्याकडे एकदम मोठा असं कॉलेज आहे, कॉलेज मध्ये कॅन्टीन मध्ये येणार. कॉलेज कॉलेज तुम्हाला नाही कळत वहिनी, एक तर तुम्ही काय बोलते नाही त्यात, मी बोलते तुम्हाला बोलून पण देत नाही. या असं असतं नारळ डोके आणि वहिनीच. गरम होते बाबा मला बरं होत नाही एवढं गरम होत. वहिनी आजकालच्या पुरी किती बोलत तुम्ही, एकदम शांत शांत. तुम्ही फक्त कॅमेरा बंद केला जास्त बोलते काय नु है ना. आजकालच्या पोरींचा भरोसा छान भाजी छान म्हणलं कशी बघूया. मी म्हणलो कधीपासून मम्मी भाजीचा भाजी घेऊन खायला लागली. अरे ते काय झालं, काय झालं, रात्रीची भाजी होती ना. हा सकाळी खाल्ली का? आवडती मेथीची भाजी फेकून नाही घेतली. हो जेवायला सगळे जण संदीप शेट सगळ्यात खायची एवढी इच्छा आहे पण काय करणार, खाऊ शकत नाही आदित्य. खाय तू माझ्या तोंड बघून खाय तू. त्यात माझा शिजा भाऊनी पेढा आणला तो कालचा बर्थडेचा पेढा होता, तिने आणला तो मला म्हणतो खाय खाय खाय. अरे पेडा मनुष्य मावशी द्यायचं विसरले. हा जाय आता पळत पळत देऊन मला माहितच नाही. अरे तू विसर होळी नाही. पहिली गोष्ट म्हणजे असं झालं पेडा कोणी आणला हीच माहित नव्हतं. अजून पण माहित नाही. आणि दुसरी गोष्ट काय खायला अजून पण माहिती नाही पेडा कोणी आणला. मला माहिती मी कोणी आणला दुकानातून. काय म्हणते तुमची सीट कसं? अरे वारच गेलं ना असं, वारा असं फिरतो वारे तोंडापर्यंत येतच नाही. इकडून फिरलं का इकडून फिरलं तू सांगतोस काय मग गामेतच असतो गाव मित्रांना. छान कापले पण अगं छान म्हणजे मी माणूसच बेकार आहे. एकदम मस्त हात पाय दुखून गळ्यात पडले आहे का नाही? चला मग काय हात पाय गळ्यात पडले. हा तर मी दाखवतो गळ्यात पडलो दुखल्याशिवाय माझ्या नाही पण. हा ते तर आहेच रे भाऊ, मेहनतीचं फळ भेटत ना. फळ भेटत किती फळ खावं लागते. मेहनत केल्याशिवाय काहीच नाही भेटत बाळा, मेहनत ही महत्वाची आहे. हा मम्मी आता तू मेहनत करशील त्याच्या पुढे तुझं खूप चांगलं होईल. आज तू मेहनत केली म्हणून आम्ही बघ तुला किती मोठं फळ भेटले. एक दोन तीन तीन फळ नाही ते टरबूज आहे. का गा मी हे फळ नाही टरबूज आहे पाडले नाही आता तात्पुरतं टरबूज रे गावठी कधी काय सारखं सारखं बोलून दाखवते मला. मनीषी मावशीने भरपूर काय आणलं होतं पण मम्मी जात नाही त्यांच्या घरी काहीच घेऊन जात नाही माहिती का, इले वाईट वाटत मला. काहीच नाही खरंच नाही ना मी कधी कधी जाते. तुम्ही काय बस तुम्हाला काय माहिती मम्मी आपण जायले ना नाही टरबूज आणि नाकाचे. मनीषी मावशीला विचार घेऊन जाते का नाही येते का नाही त्यांना विचार. हा
असंच मस्करी मध्ये बोललो होतो, नाही तर मम्मी आता लगेच मला म्हणते छे असं कर तसं कर, म्हणजे काय जाते ना मम्मी घेऊन. तुला माहित नसून तर कसं बोलू. ते पण बरोबर आहे. मला सांगून कधी गेली मम्मी कुठं पण जाताना खाली आत कधीच जात नाही, काहीतरी घेऊनच जाते. तशी वहिनी जाते बरं का खाली आत गेलेच नाही कुठे. मला कधीच नाही आवडत असं. फक्त एकच दुकान माहिती कोणतं, तेवीसांचं. हा आमच्या कॉलेजच्या कॉपीवरच दुकान माहिती आणि त्यांची ती पार्लर वाली हल्लाय त्यांचा मेंदू. बघ त्यांना असं नाही, असं नाही त्यांना विचार ना, त्यांना माहिती त्यांनी डॉक्टर डॉक्टरने बघितलं, डॉक्टरने आलो तर नाही ना असं असं केलं होतं डोकं असं डोकं कधी घेतलं होतं. मला ना ते पर्स मध्ये सापडले घेतले माझ्या बाळ्या घेतल्या खर्च करायचं नाही कधीच. निवृत्ती महाराज बोलले होते स्वतःला कधी खर्च करू नका, दुसऱ्यांपर्यंत खर्च करा, आपआप तुमच्यापर्यंत सगळं येत जाईल. काय खर्च करायचं स्वतःला, खर्च करत होता दुसऱ्याला काय करणार. अरे बाबा बाताड्या बातांना खूप भेटू नाही बाबा. काय मग तुला काय वाटत आता माझ्यावर बारी होती तर तुझ्यावर बारी आली. आता शनी या शनी तू मला म्हटला काय म्हटलं आता तू आताच म्हटले आधी ते भेळ नाही खायची का. नाही मी तुझी भाजी देऊ का. चला मग आवरा तुम्ही जेवण बिवण करा, इतका टाइमपास करते का. वॉशिंग मशीन बंद कर. अरे परवा वायर काढली ना तुला कुठं निघून दिसते याचं एक असं आमच्या गावचे. हा का मग त्याला आळूची वडी नको म्हणू, लांबच्या गावची वडी म्हण. त्याच्यामुळे वडी एवढी भारी झाली. हा चल मामी आता मी जातो. हा वडी एक नंबर आहे, तुम्ही नका माझ्या तोंडाला पाणी आणून. चल मामी जातो मी आता मस्त. एक नंबर. ओ हा एक नंबर कमेंट मध्ये नाही सांगणार ते कारण की त्यांनी नाही खाल्ली. चला मित्रांनो आता मी पण जातो झोपायला, मस्त यांचं आवडते. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय बाय.